पटेल यांच्या नेतृत्वामध्ये निजामाच्या राजवटीतून मुक्त झाला. या स्वातंत्र्य संग्रामात ज्या देशभक्ताने आपले सर्वस्व अर्पण केले त्यांना स्मरून व वंदन करून मी सत्कारास विनम्रपणे उत्तर देत आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद लातूर जिल्हा यांनी या पुरस्कारासाठी माझी निवड करून माझा जो सन्मान मान्यवरांच्या हस्ते केला त्याबद्दल मी त्यांचा अत्यंत आभारी आहे. हा पुरस्कार स्वीकारताना मला शिकविणाऱ्या अनेक गुरूंची मला आवर्जून आठवण होत आहे. कदाचित ते कोणत्याही लौकिक पुरस्काराचे हकदार झाले नसतील पण हा पुरस्कार मी त्यांच्याच चरणी अर्पण करत आहे. माझ्या बहिणीचे मिस्टर एकदा मला गमतीने म्हणाले की एक फिजिक्सचं पुस्तक 11वीचं आणि एक 12वीचं पुस्तक पाठ केलं की आयुष्यभर तुम्हाला छान पगार मिळून नोकरी मिळेल. त्यावेळी मला असा प्रश्न पडला की फिजिक्स तर मला बदलता येणार नाही पण आपणच दरवर्षी मुलांसमोर वेगवेगळ्या पद्धतीने जर समोर गेलो तर मुलांना आपल्याला नाविन्य काहीतरी दाखवता येईल. आणि मग मी असा विचार केला की फिजिक्स बरोबर आपण मुलांना एक दृष्टी देता आली तर बरं होईल. दृष्टी देताना मी फक्त एवढाच विचार करत गेलो की माझ्याच चष्म्यातून मुलांना बाकीचं जग दाखवण्यापेक्षा त्यांचे त्यांचे चष्मे कसे छान तयार करता येतील याच्यावर मी विचार करत गेलो. त्याच्यानंतर मला पुन्हा एक नेहमी प्रश्न पडत गेला की मी वर्षात म्हणजे 2 वर्ष माझ्याकडे मुलं असतात 11वी आणि 12वीला, त्या 2 वर्षांमध्ये मी साधारणपणे 500 तास मुलांना शिकवतो तरी सुद्धा मुलांचा रिझल्ट काय येत नाही. तेव्हा माझ्या लक्षात एक 2 शब्द आले आणि त्या 2 शब्दाभोवती मी फिरत राहिलो. एक म्हणजे नेचर आणि दुसरं नर्चरन्स. नेचर म्हणजे निसर्ग आणि नर्चरन्स म्हणजे संगोपन. तर मुलांना समजणं, ते समजून घेणं, त्याच्यावर कष्ट करणं, त्याच्यावर परीक्षा देणं, त्याच्यात मार्क घेणं हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग त्यांच्याकडे निसर्गतः जे उपलब्ध आहे त्याचं संगोपन चांगलं करता येणं हा दुसरा भाग आहे. तर निसर्ग मला कोणाचा बदलता येत नाही पण त्याच्याकडे जो निसर्ग आहे तो उत्तम पद्धतीने संगोपन करून त्या मुलाला चांगल्या पद्धतीने पुढे आयुष्यामध्ये जगता येईल याच्यासाठी माझा प्रयत्न चालू असतो. आणि हे करताना त्याला सगळं फिजिक्स नाही आलं तरी चालेल हा विचार डोक्यात ठेवून बेसिक फिजिक्स आणि ऍडव्हान्स आयुष्य लाईफ कसं सुधारेल हे करण्यासाठी मी प्रयत्न करत असतो. आणि हे करताना एक टिपिकल नोट्स लिहून देणारा किंवा पुन्हा पुन्हा पुस्तकातला शिकवणारा याच्यापेक्षा वेगळा शिक्षक होण्याचा माझा प्रयत्न अजूनही चालू आहे. म्हणून वयाच्या 95व्या वर्षी सुद्धा मी तरुण शिक्षक म्हणून घ्यायला फार आनंदी असतो. आणि ही संधी तुम्ही मला दिली आणि त्याच्यामुळे माझ्यात एक नवीन प्रकारची ऊर्जा निर्माण झाली त्याबद्दल मी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अतिशय आभार मानतो. आणि मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो. धन्यवाद.